खरेदीचा विषय मका उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने नाफेडच्या खरेदी केंद्रावर मका घेऊन आले, परंतु नाफेडचं खरेदी केंद्र अचानक बंद झालं, पोर्टल बंद झालं आणि या शेतकऱ्यांना मका वापस घेऊन जायला सांगितले, परंतु शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही वेळेच्या आत इथं ही मका आणलेली आहे। मग मात्र ही सगळ्या शेतकऱ्यांची मका त्या खरेदी केंद्रामध्ये ठेवून घेण्यात आली, परंतु त्याची कागदावर खरेदी झाली नाही, कुठल्याही प्रकारची पावती त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली गेलेली नाही आहे। अजूनही ही सगळी शेतकऱ्यांची मका तिथं पडून आहे, पण सरकार मात्र कुठली हालचाल करायला तयार नाही। राज्य सरकारनं ही योजना जरी केंद्राची असली तरी राज्य सरकारनं महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही शेतकऱ्यांची मका आज त्या खरेदी केंद्रावर पडलेली आहे ही मका तात्काळ खरेदी करावी आणि शेतकऱ्यांना त्याचा मोबदला द्यावा, कारण वेळेच्या आत पोर्टल बंद पडायच्या आधी ही मका शेतकऱ्यांनी आणलेली होती आणि शेतकऱ्यांना प्रशासनाने मॅसेज देऊन त्या ठिकाणी बोलवलेलं होतं। त्याच्यामुळे ही सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे, सरकारनं तात्काळ या शेतकऱ्यांची मका खरेदी करावी। यासाठी आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांची आम्ही भेट घेतली, त्या संदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्याचं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। या शेतकऱ्यांनी निव्वळ शेतामध्ये अनेकांनी मका लावलेली आहे, तर ती मकाच जर अजून पडू नये, त्याचे पैसे मिळाले नाही, या शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न यांच्यासमोर निर्माण झालेला आहे। शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही। हे सगळे शेतकरी जर का यांची मका खरेदी राज्य सरकारनं केली नाही तर सगळे शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, हा निर्वाणीचा इशारा द्यायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहे।